अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कीर्तनकार बंडदादा कराडकर हे एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे, त्यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणं चुकीचं आहे असं मत सार्वजनिक पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय। आक्षेपार्ह वक्तव्य केलंय पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुडे दारू पितात, तसेच सर्वांची सर्व नेते मंडळींची मुलं ही दारू पितात, सदस्य त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे, काय सांगणार? मला त्याच्यातली काय आयडिया नाही, पण आपण आता म्हणतायत की कोणाच्याही व्यक्तिगत माणसावर आरोप करणे किंवा त्याच्यावर बोलणं मला तरी वाटतं बंडदात्यासारख्या एक आदरणीय व्यक्तीने बोलणं हे उचित नाही आहे। शेवटी या गोष्टी बोलण्याने कोणाचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकतं। एखाद्या महिलेच्या बाबतीमध्ये आपण जर बोलत असाल की ही महिला अशी दारू पिते तशी दारू पिते, तर त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होईल याचा विचार तात्यांनी करावा। त्यांच्या मागं मुलं आहे, त्यांच्या मागं त्यांच्या कुटुंबाचं नाव आहे, सासरवाईचं नाव आहे, मामाचं नाव आहे, चुलत्याचं नाव आहे। एका माणसावर आरोप करणे एवढं छोटा विषय नाही आहे, त्याच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीला या ठिकाणी डाग लागू शकतो। मला तरी असं वाटतं की असे आरोप करणे त्यांच्यासारख्या माणसांनी करू नये ही माझी नम्र प्रार्थना आहे। गोवा विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे, त्यात भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारल्याने गुलाबराव पाटलांनी भाजपावर निशाणा साधलाय। मनोहर पर्रिकर यांचे योगदान पाहता भाजपाने उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी द्यायला हवी होती असं मतही गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलंय। हे बघा, हे निर्णय घेण्याचे अधिकार माझे नाही, त्यामुळे हे निर्णय उद्धव साहेबांनी घेतले असल्यामुळे त्यांनी युती करावी किंवा नाही करावी हे उद्धव साहेबांचे अधिकार असल्यामुळे जे नेत्याचे नेत्याचे निर्णय आहेत ते आम्हाला मान्य असतात। उत्पल पर्रिकर भाजपचं थोडं पाठिंबा वाढतोय त्यांना तिकडे, भाजपच्या दृष्टीने काही धोक्याची घंटा मांडली? हे बघा, ज्यांच्या वडिलांनी पूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीकरता घातलं, कदाचित त्यांच्या मुलाला तिकीट देणं हे भारतीय जनता पार्टीने काम करायला पाहिजे होतं। माझा तो बोलण्याचा त्यांच्या पार्टीबद्दल अधिकार नाही, पण आपण जनरली बघतो की जिथे जिथे निवडणुका होत्या त्यांचे वडील जर वारले तर मुलाला किंवा कुटुंबाला तिकीट दिलं जातं। आता त्यांचे वडील वारल्यानंतर ही निवडणूक थोड्या काही दिवसांनी लागली, मान्य आहे, लगेच नाही लागली, पोटनिवडणूक नव्हती, पण त्यांचा पक्षातला त्याग आणि त्यांच्या पक्षातल्या कार्याबद्दल त्यांना तिकीट द्यायला हवं होतं असं मानणारा मी कार्यकर्ता। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।